मुलगी झाली हो या मालिकेच्या सहा जुलैच्या भागामध्ये सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळेला राजन म्हणतो ताई शौनक नाही याला ब्रेकफास्ट करायला कल्याणी म्हणते ज्याला भूक लागेल तो येईल आणि खाईल तितक्यात शौनक तयार होऊन ऑफिसला जायला निघतो त्याला वैशाली म्हणते शौनक थांब अरे खाऊन जा नाहीतर ज्यूस तरी पी शौनक म्हणतो नको मा मी मला अजिबात भूक नाहीये असं म्हणून शौनक निघणार तेवढ्यात तिथे साजीर येते शौनक म्हणतो तू इथे का आलेस साजिरी शौनकला कोणत्याही प्रकारचं उत्तर न येता त्याला बाजूला सारते आणि कल्याणीच्या इकडे येते आणि म्हणते मला तुमच्या मुलाशी बोलायचं आहे परवानगी आहे का याच्यावर ती कल्याणी म्हणते माझ्या मुलाशी बोलायला तुला अजिबात मी परवानगी देणार नाही सुमन मध्येच काहीतरी बोलते तर जवळजवळ मावतीला दमस देते आणि नवरा बायको मध्ये तुम्ही पडू नका तो तुमचा प्रांत नाही असं तिला सुनावते हे बघून आता सगळ्यांनाच धक्का बसतो साजिरी म्हणते शौनकला आपण आपल्या रूम मध्ये जाऊन बोलूया मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे याच्यावरती कल्याणी म्हणते हिची हिंमत बघ मी परवानगी देत नाही तरी पण हिला जाऊन बोलायचं आहे वैशाली म्हणते तुम्ही दोघांनी जा वरती आणि बोलून घ्या काय बोलायचं ते वैशालीने परवानगी दिल्यावरती शौनक आणि साजिरी दोघ जण रूम मध्ये बोलायला जातात इकडे कल्याणी चिडते आणि वैशालीला म्हणते वैशाली तू कशाला यांना परवानगी दिलीस जायला वैशाली म्हणते ताई ते नवरा बायको आहेत बोलू दे काय बोलायचं माग ते, माग ते आता साजिरी आणि शौनक दोघ जण वरती जातात दिव्या त्यांच्या मागून काय चाललंय हे ऐकण्यासाठी मागोमाग येते शौनक रूमचा दार उघडतो साजिरी त्याच्या मागोमाग येते आणि दिव्या तिच्या मागे येते हे तिला समजतं ती वाकून बघते आणि याप्रमाणे तिचा आता सक्सेसफुल प्लॅन करणार असते ती आणि शौनक आता जोरदार नाटक करणार असतात साजिरी आता रूम मध्ये जाते आणि रूम लावून दिव्याला काही ऐकू येत नसतं इकडे आर्या घरी देवासमोर दिवा लावत असते त्यावेळेला आजी आणि उमा दोघीजणी बोलत असतात आजी म्हणते काल पोरीच्या लग्नाचा वाढदिवस होता पण आपल्याला काहीच करता आलं नाही आणि पोर सुद्धा अजिबात काहीच बोलली नाही उमा म्हणते हो आई आपल्याला वाईट वाटेल म्हणून पोरीने साधा विषय पण काढला नाही याच्यावर आजी म्हणते पण तिच्याकडे दुसरा लग्नाचा कसा का विषय काढायचा उमा म्हणते कसा काढायचा हे मला पण माहित नाही पण काढायला पाहिजे एवढं मात्र नक्की कारण पोरगी अशी किती दिवस राहणार असं म्हणून उमा काहीतरी काम करण्यासाठी आर्याच्या इकडे जाते तर तिथला कुंकवाचा करंडा आर्याच्या डोक्यावरती उपडा होतो आणि आर्याच्या भांगेमध्ये कुंकू भरलं जातं आजी देवाचे आभारच मानते आर्याला कळत नाही की नक्की काय चाललं आहे इकडे आता साजीर आणि शौनक बोलून बाहेर येतात आता आतमध्ये काय चाललं हे दिव्याला अजिबात कळत नाही पण बाहेर आल्यावरती शौनक म्हणतो तुझं तोंड पण मला पाहायचं नाही चल इथून तुझे पैसे तयार ठेवतो तुझं खरं रूप माझ्या समोर आलेलं आहे परत या घरामध्ये पाऊल ठेवू नको चालती हो असं म्हणून तो शौनक आता माऊला दम देऊन तिथून हकलपट्टी करतो माऊने आत काय सांगितलंय हे दिव्याला अजिबात माहीत नसतं माऊ निघून गेल्यावर ती दिव्या खुश होते आणि ही आनंदाची बातमी सांगायला ती धावत पळत कल्याणीकडे जाते कल्याणी त्यावेळेला केदार सोबत बोलत असते केदार म्हणत असतो की काय चाललंय साजिरी आले त्या दोघांचं पॅचअप झालं का कल्याणी म्हणते तुला काय करायचंय दरवेळेला तुमचं हे नवीनच काहीतरी ती साजिरी मला ह्या घरात अजिबात नको आहे काय बोलत आहेत काय माहिती तिने त्याला गोड गोड आपल्या प्रेमाच्या जाळ्यात भुलवलं तर त्याच्यावर केदार म्हणतो अगं मग काय झालं नवरा बायको आहेत अजूनही त्यांचा डिवॉर्स झालेला नाही जोडीदारापासून लांब राहणं काय असतं मला विचार आणि तुलाही हे माहिती आहे तरी सुद्धा मुलाच्या आणि सुनेच्यात भांडणं लावतेस असं केदार म्हणतच असतो तेवढ्यात धावत पळत दिव्या येते दिव्या म्हणते आत्तू गुड न्यूज आहे शाजिरी आणि शौनक या दोघांचं कडाक्याचं भांडण झालंय आतापर्यंत शौनक तिला कधीही असं काही बोलला नव्हता इतका सॉलिड चिडलाय आणि तिला घराच्या बाहेर हकलून दिलं कल्याणी म्हणते काय बोलतेस काय बोलणं झालं त्यांच्यामध्ये दिव्या म्हणते ते नाही मला माहिती त्यांनी दार लावून घेतलं होतं खुश झालेली कल्याणी लगेचच शौनकला भेटायला रूममध्ये जाते शौनक उदास बसलेला असतो कल्याणी तिथे येते आणि म्हणते काय झालं बाळा ती साजिरी आली होती ना शौनक म्हणतो आई तू म्हणतेस तेच खरं आहे त्या साजिरीचं तू शौनक म्हणतो हो ती इथे आली होती डिवोर्स पेपर मागायला किंवा डिवोर्स पेपर ती सह्या करून देते असं सांगायला याच्यावर केदार म्हणतो काय बोलतेस तू माझं डोकं तर बधीर झालंय असं कधीच साजिरी करणार नाही याच्यावरती शौनक म्हणतो आई तू म्हणतेस ते खरं आहे माझ्या डोळ्यावर प्रेमा ती प्रेमाची पट्टी बांधली गेली होती प्रेमानं मी अंधळा झालो होतो मला माफ कर माझे डोळे उघडलेले आहेत केदार म्हणतो एवढा टोकाचा का बोलतोस शौनक म्हणतो हो कारण तिने डिवॉर्स पेपरवरती सह्या करण्यासाठी पोटगी मागितलेली आहे तिला भरभक्कम ॲलिमनी पाहिजे आहे केदार म्हणतो काय चाललंय मला तर सगळ्याची टोटलच लागत नाही कल्याणी म्हणते काय टोटल लागायची पाटील मंडळी पैशासाठी हापरीच आहेत तिला जे हवे ते सगळं देऊन आणि मोकळा हो केदार म्हणतो मला या सगळ्यात काहीही तथ्य वाटत नाही साजेरी असं सा काही करेल का मला पटत नाहीये या सगळ्यावरती माझा विश्वास नाही केदारला आता कल्याणी आणि शौनक गप्प बसवतात इकडे ते जोडप बसला असताना रोहन त्यांना मदत करत असतो तो, तो माणूस म्हणतो आज ना माझ्या लॉटरीचा निकाल आहे मी लॉटरीचं तिकीट घेऊन आलोय पेपर कुठे आहे असं म्हणून पेपरमध्ये तो आता लॉटरीचा निकाल बघतो चक्क त्या माणसाला एक लाखाची लॉटरी लागते आता मात्र एक हो तो एकदम खुश होतो आणि रोहन म्हणतो हो खरंच तुम्हाला एक लाखाची लॉटरी लागले खुश होऊन तो माणूस सगळ्यांना बाहेर मित्रांना सांगायला जातो मला लाखाची लॉटरी लागली लाखाची लॉटरी लागली आणि गुपचूप एक चोर हे सगळं ऐकत असतो रोहन बाहेर येतो आणि त्यांना आत घेऊन जातो आणि म्हणतो असं बाहेर सगळ्यांना सांगायचं नसतं मग आपल्या जीवाला धोका होईल तुम्हाला कसं कळत नाही कारण आपल्याकडे एक लाख रुपये आहेत हे जर लोकांना कळलं तर आपल्या जीवाला धोका नसेल का सांगा बघू मला त्या माणसाला हे बोलणं पट्ट ती बाई म्हणते पोरगा बरोबर सांगतोय तो माणूस म्हणतो चल आता आपण पैसे आणायला जाऊया याचं जे एक लाख रुपये मिळणार आहे ते आणूया रोहन म्हणतो चला काळजी करू नका मी तुझ्या सोबत येतो बाई सांगते एक लाख रुपये आले की पहिले आपण घराला ना भिंती घालूया माणूस म्हणतो घराला भिंती घालू तुला चांगल्या चार साड्या घे बाई सांगते पैसे यायच्यात त्याला पाऊल फुटवू नका आपण ना जरा जपून ठेवू माणूस म्हणतो हो या पोराचं आपल्याला लगीन करायचंय की नाही त्या लग्नासाठी आपल्याला पैसा राखून ठेवायला पाहिजे ही लॉटरी या पोराच्या पायगुणाने लागली मी आत्ता जाऊन पैसे आणतो आणि धूम धडाक्यामध्ये आपण या पोराचं लग्न लावूया असं म्हणून आता रोहनला तो आपल्या ह्याचा सगळ्याचा पायगुण मानत असतो इकडे शौनक घरी येतो त्यावेळेला शौनक घरी आल्यावरती कुणालाच काही कळत नाही की शौनक आणि साजेरीचं चा काय चाललेलं आहे शौनक म्हणतो खरं तर तुझं तोंड बघायची माझी बिलकुलसुद्धा इच्छा नाही आहे तुझं तोंड बघायला मी आलोच नाही आहे मी जे डिवोर्स पेपर दिले होते त्याच्यावर तुझी सही घ्यायला आलोय याच्यावरती आर्या म्हणते शौनक काय झालंय काय बोलतोयस तू तू असं का, का वागत आहेस शौनक म्हणतो मी काही वागत नाही हीच काल आली होती डिवोर्स पेपरच्या बदल्यात पोटगी मागायला तेच फक्त मी घ्यायला आलोय मी जे डिवोर्स पेपर इकडे पाठवले होते सही करून त्याच्यावरती साजिरीची सही हवे आता हे सगळं ऐकल्यावरती किंवा माऊ पोटगी मागायला गेली होती हे ऐकल्यावरती विलास आर या सगळ्यांना धक्का बसतो आणि याच्या मागे काहीतरी वेगळं सत्य आहे हे लक्षात येतं त्यावेळेला शौनक म्हणतो आजपासून आपला संबंध संपला माऊ सुद्धा आतून डिवोर्स पेपर आणते रागा रागात त्याच्यावरती सह्या करते आणि शौनकला देऊन पण टाकते पण हा सगळा शौनक आणि माऊ या दोघांनी केलेला बनाव असतो राजन आणि दिव्याच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्यासाठी सगळं खरं सांगून आता दिव्याचं खरं रूप खरं तर साजिरीने शौनक समोर आणलेलं असतं पण रोहनचा पत्ता मिळण्यासाठी हे सगळं नाटक सुरू असतं आता या नाटकावरचा पर्दा कधी उडणार आणि रोहनचा पत्ता साजिरीला कधी सापडणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे